नमस्कार, पूजा आरी डिझाईन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण चेन स्टिच कशी बनवायची हे बघणार आहोत। तर त्यासाठी हे आहे जरी थ्रेड, ही सुई आणि हे आहे मार्किंग पेन्सिल। तर पहिल्यांदा जरी थ्रेडला पहिले खालून गाठ मारून घ्या। थोडी याची गाठ मारताना त्रास होतो, एक दोन वेळा असं हाताला गुंडाळून अशा एक दोन गाठी मारून घ्या त्याला, की जेणेकरून कपड्यामध्ये त्या बरोबर फसते। हे बघा याप्रमाणे। आता खाली जेव्हा आपल्याला हात द्यायचा आहे तर हा धागा ह्या मधल्या बोटाच्या इथे आणि त्याच्यावरती हे बघा हे जरी थ्रेड आहे, तर हे मधल्या बोटाच्या मधल्या बोटावरती पकडून अंगठ्याने त्याला दाबायचे हे असे। आणि हे जे आपलं बोट आहे हे वालं हे याला एक राऊंड करून घ्यायचा, गोल फिरवून घ्या आणि परत ते अंगठ्याच्या इथे आणायचे। बघा परत हे बघा ही गाठ मारलेला आहे त्या मधल्या बोटावरती ठेवून त्यांनी अंगठ्याने त्याला दाबायचा आहे। आणि हा जो धागा आहे तो या बोटाच्या या बोटाला गोल राऊंड करून परत तो अंगठ्यावरती आणायचा आहे। हे आहे खालची पोझिशन। आता मी दाखवते तुम्हाला की चेन स्टिच कशी बनवायचे। आणि हे आहे ते आपल्या रिंगच्या खाली धागाने हे ठेवून द्यायचे। चेन स्टिच बनवण्यासाठी पहिले एक लाईन आखून घ्या। ही अशी आता ही सुई आहे बघा ही सुई, तर तिला पकडायची अशी या पद्धतीने आणि सरळच अशी पकडली गेली पाहिजे हे अशी। आणि आता हे जे सुईचं तुम्हाला टोक दिसतं आहे ये हे वालं हे जे टोक दिसते तुम्हाला, तर तुम्हाला ज्या बाजूने तुम्हाला विणकाम करायचं आहे हे सुईचं टोक त्याच दिशेने असलं पाहिजे। आता जसं का बघा आता जसं का हे बघा आता ह्या सुईचं टोन माझी ही लाईन या साईडून आपण विणकाम करणार आहे, तर माझ्या सुईचं टोक हे लाईनीच्या बरोबर समोरच असलं पाहिजे। हे बघा हे दिसतंय तुम्हाला हे जे टोक आहे हे बरोबर या लाईनीच्या समोर, आपली ज्या बाजूने आपल्याला जी डिझाईन करायची आहे त्याच बाजूने हे या सुईचं टोक असलं पाहिजे। मग ते फुलाचं असेल आकार, पाकळीचा असेल आकार, जो ज्या पद्धतीचा आकार असेल त्याच पद्धतीने तिला वळवत वळवत राहायचंय। ज्या बाजूने तिची ती डिझाईन बनवण्याची लाईन असेल त्याच बाजूने या सुईचं टोक करून आपल्याला डिझाईन करायची आहे। आता मी तुम्हाला चेन स्टिच दाखवते बघा। आता हे माझं तोंड आहे ते बरोबर लाईनीच्या समोरच आहे। तर पहिला सुई खाली घातली आणि आपण जो हा जो पकडलेला धागा आहे हा बघा हा आपण या सुईच्या त्या पुढच्या टोकामध्ये अटकवायचा आहे। हा धागा आहे ना तो आपण त्या सुईच्या बरोबर टोकामध्ये अटकवायचा आहे खालून। तर आता बघा हे अटकवला आणि मी त्याला वरती खेचला। आता हा जेव्हा अटकला जातो तेव्हा आपण खालचा जो अंगठ्यामध्ये आपण जो पकडलेला धागा आहे तो सोडून द्यायचा आणि हळूहळू खेचायचा। जोपर्यंत ती आपली गाठ त्याच्यामध्ये अटकत नाही तोपर्यंत खेचायचा। आणि खेचल्यानंतरून जेव्हा आपला हे अशी बघा नोक येते, तर हे असं आल्याच्या नंतरून जो आपला मोठा धागा आहे त्याला हळूहळू हळू सुईमध्ये अटकवतच हळूहळू खाली करत जायचं, म्हणजे आपला तो धागा तिथं अटकून राहतं। आता चेन स्टिच बनवण्यासाठी हे बघा आता आपल्या सुईमध्ये हा धागा अटकलेला आहे, ती सुई खालती ही सुई खालती टोचायची आणि खाली जो आपण हातामध्ये धागा पकडलेला आहे तो त्याला गोल गुंडाळून तो वरती खेचायचा आणि तो वरती आल्याच्या नंतरून सुईला एक टर्न करायचा
आणि परत तो थोडा पुढे घ्यायचा. आता बघा, हा खाली, ही खाली गेली सुई, तिला आपण खालूनचा धागा राऊंड केला, सुई वरती यायला सुरुवात झाली की तिला एक टर्न करायचा वरच्या हाताने, हे असं, आणि परत सरळ तोंड आपल्या लाईनच्या दिशेने. हे बघा, हे आपल्या सुईमध्ये ते अटकलेला धागा आहे, आपण त्याला खालती घातला, खाली टोचला, खालून धागा राऊंड करून घेतला, सुई वरती यायला सुरुवात झाली की तिला थोडंसं टर्न करायचं परत सरळ लाईनकडे आणि थोडं पुढे खेचायचं. हे बघा, हे खालून धागा टर्न केला, सुई सुरुवात झाली यायला की सुईला टर्न केला, परत सुईचं सरळ तोंड, परत पुढे, परत तीच पद्धत, खालून सुईला राऊंड केला, सुई वरती यायला सुरुवात झाली की सुईला टर्न केला, परत सुई आपल्या लाईनच्या दिशेने करून पुढे. हे बघा, ही खाली घातली, सुईला राऊंड केला, सुईचं तोंड वरती यायला आला की थोडासा टर्न केला, परत सरळ तोंड, परत खाली, खालून तिला राऊंड, परत टर्न, परत पुढे. हे बघू शकता, या पद्धतीने आपण वरच्या बाजूनी सुईची पद्धत कशी आहे ती बघितली. तर आता तुम्हाला मी खालून कसा धागा फिरवायचा आहे ते दाखवते. तर हे बघा, आता मी हे वरून खालती सुईचं टोक आणला, त्याला आता बघा मी कसा राऊंड केलेला आहे. राईट हँडकडून लेफ्ट हँडकडे, म्हणजे उजव्या हाताकडून डाव्या हाताकडे मी राऊंड केला. माझा हा धागा आहे तो डाव्या हातात पकडलेला आहे, तो मी सुईचं खाली टोक आलं तर मी बघा उजव्या हाताकडून परत डाव्या हाताकडे मी येते राऊंड करत. मी कसा सुईला राऊंड केला ते तुम्ही बघू शकता. हे बघा, परत हे खाली सुई आली, हे उजव्या हाताकडून परत डाव्या हाताकडे, हे असं. हा जो माझा धागा हातात आहे, हा वाला, हा माझ्या डाव्या हातात आहे. तर बघा, मी सुईच्या मागून मी पहिला राऊंड केला, परत तो पुढे आला, सुईच्या टोकाच्या इकडे आला आणि परत तो मी वरती खेचून, जसं वरती मी तुम्हाला मागे सांगितलं त्या पद्धतीने करून तुम्ही तो टाका करू शकता. हे बघा, परत ही खाली सुई आली, सुईच्या मागून तो पुढे घेतला, सुईच्या टोकामध्ये अटकवला आणि तो वरतून ज्या पद्धतीने आपण बघितलं आहे ते तसं करून घ्यायचा. हे परत खाली, हे सुईच्या मागून घेऊन तो पुढे आला. हे बघा, हे मागून टोकाकडे, हे असा बघू शकता. हे बघा, खालून आपण बघितलेलं, आता वरून परत एकदा बघा. हे आपली खाली सुई आली, हे आपण जसं आता बघितल्याप्रमाणे खालून सुईला राऊंड करून ही सुई वरती आल्याच्या नंतर तिला थोडंसं टर्न मागच्या बाजूला करून परत पुढे घ्यायचं आहे. हे बघा, हे बघा, हे खालून हे असा राऊंड करून त्याला, हे बघा, हे माझ्या उजव्या हातात धागा आहे, सुईच्या मागून त्याला घ्यायचा आहे, सुईच्या टोकाच्या पुढे आणायचा आहे. सुईच्या मागून घेतलेला आहे, सुईच्या टोकाकडे आणला, सुईच्या मागून टोकाकडे. याच पद्धतीने तुम्ही, तर ही आहे चेन स्टिच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.